Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. प्रभास, उप्स, नॉट अगेन यार. ऐक ना, मी काय म्हणत होते. कॅश नंतर 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 काय नाही, नंतरचं कथा. अरे प्रभास, सारा कॅश सरक. नाही नाही, मला तो आवाज शोधायचा आहे. कॅश कोणता आवाज? प्रभास, वीणा. हां काका, तुझे आभार कसे मानू हे समजत नाहीये. माझे कसले आभार? अगं, आज कितीतरी दिवसांनी हिच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं, आनंद दिसला, ती रडली, आणि हे सगळं फक्त तुझ्या गाण्यामुळे शक्य झालं. काका हो, मी काहीच नाही केलंय. आणि तुझ्या आवाजातच भक्तिरस आहे. ऐकणाऱ्याला समाधान मिळतं, मनाला उभारी मिळते. काका, खरंच मी काही नाही केलंय. जे काही केलं ना ते त्या पांडुरंगाने केलंय. आणि बाबा म्हणतातच ना, सगळा करता करविताना तो आहे. आपण माणसं फक्त निमित्त मात्र असत. खरं सांगायचं तर मीच खूप स्वतःला नशीबवान समजते, कारण माझा सखा माझ्याकडून अभंग गाऊन घेत, ज्याने फक्त मलाच नाही इतरांना सुद्धा इतकं छान वाटत. आणि काका, असंही आपल्या काकूंचा आजार औषधाने बरा होणारच, पण त्यांना जर माझ्या गाण्याने बरं वाटणार असेल ना, तर मी रोज येऊन इथे गाऊ शकते. कारण एका संतांनी लिहून ठेवलं, नको गाऊस गोडी माझी माझ्या राऊळात, नको गाऊस गोडी माझी माझ्या राऊळात, माणसाच्या मनात वसतो मी, कर प्रसन्न तू त्याला, आनंद होईल मला. वीणा, तुझ्या आवाजाच जास्त कौतुक करू कि तुझ्या विचारांच हे समजत नाही. काका, कौतुकाच राहू दे, तुमचे आशीर्वाद आहेत की नाही झालं तर मग मला त्यानेच खूप छान वाटत. खरच येऊ मी, येते. प्रभास, तू कोणाच्या आवाजाचा फॅन झालायस? नाव मला पण माहित नाही ग, साधा चेहरा सुद्धा बघितला नाही, पण मी दुपारी म्हटलं ना अगदी तस, त्या आवाजाचा चेहरा जाम आवडला यार मला. विठ्ठल मंदिरापासून ते मार्केट यार्ड पर्यंत सगळीकडे हाच आवाज ऐकतोय मी. कुछ तो अलग है यार उसमें. ए, बात झाला तो तुझा आवाज प्रेम. मला संगमनेर मध्ये काय काय स्पेशल आहे ते शोधायचे आता. प्लीज मला हेल्प कर. मलाही शोधायचे तो आवाज कोणाचा आहे ते. आर यू सीरियस? अरे ऑफ कोर्स. पर अज्यूम करूया की तुला तो आवाज सापडला, मग व्हाट नेक्स्ट रे? अच्छा यार, मलाही माहित नाही रे. गुड गुड, म्हणजे पुन्हा एकदा नो प्लॅनिंग. हा, लगे रो ऍड बॉय. हे अजय, आजी ऐक ना. दादा ऐका ना, मला ना हे चिप. दादा ऐका ना, हा हा, आवाज कुठून येतोय? अहो, विठ्ठल रुक्मिणी मंदिरात. आणि कोण कोण गात आहे? अहो, अभ्यंकर गुरुजींची मुलगी आहे ती. थँक यू. तू प्रभास आहे का? हो हो हो, प्रभास. चल 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 प्रभास. दादा, अहो दादा, चिप.
मी तुम्हाला कुठे ड्रॉप करू का ऑटोने? मंदिरातच चालले आरतीसाठी. तुम्ही असे मध्ये मध्ये काय येताय? हे पाहुणे, हे गाव आपल्या बापाच आहे, त्यामुळे आपण कधी कुठेही वळवळू शकतो, कळलं का? तू इथं काय करू राहिला? मला ना, मला त्या मुलीला भेटायचं. हे गावातल्या मुलींची चौकशी करायची नाही, आणि तिची तर अजिबातच नाही, कळलं का? हे बघा, मला त्या गाणाऱ्या मुलीला भेटायचंय. आणि गाणाऱ्या गाणारी मुलगी बायको आहे आपली. ती बायको आहे तुमची? मग कोकिळ बायको आहे आपली. बर असू द्या, पण मला त्यांना फक्त एवढंच सांगायचं. तिच्याकडे परत बघितलंस ना, दोन डोळ्यांचे शून्य डोळे होतील. किती? हे बघा. नाही Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.